आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, दिवाळी अवघ्या 8 दिवसांवर आले, खरेदीचा आजचा शेवटचा दिवस, कारण आज रविवार आहे, काल आणि आज कदाचित अनेकांना सुट्टी, आज तर बहुसंख्य लोकांना सुट्टी, त्यामुळे दादरचा बाजार ग्राहकांनी तुडुंब फुलून गेलाय। रंगीबेरंगी तोरणं, कंदील, दिव्याच्या माळा, पणत्या यासह विविध गोष्टींच्या खरेदीसाठी तोबा गर्दी झाली आहे। आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। थेट जाऊयात प्रशांत, भरपूर गर्दी आणि दिव्यांची सुंदर रोषणाई, काय सांगशील? बिलीन खरं आहे, म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत दिसते फक्त आणि फक्त गर्दी। म्हणजे माझ्या सहकारी सचिनला मी विनंती करतो, सचिन आपण दाखवूया कसा, बघ ना हा कसा लोकांचा उत्साह आहे। म्हणजे दूरपर्यंत आपण जर का बघितलं तर फक्त प्रत्येक दुकान, रस्ता, फुटपाथ, फेरीवाले या प्रत्येक ठिकाणी आहेत फक्त गर्दी। दिवाळी खरं तर आपला हा वर्षातला सगळ्यात मोठा सण, त्यामुळे दिवाळीच्या खरेदीची रेलचेल ही प्रत्येक कुटुंबाची अत्यंत आनंदाची गोष्ट असते। यातला दुसरा भाग जर का बघितला तर हे लक्षात येतं की हे ज्या प्रकारे फिजिकल खरेदी करण्याकडे सगळ्यांचा कल दिसतो ना, त्यामुळे आपला देश हा कधीही आर्थिक दृष्ट्या कमकुवत होऊ शकत नाही, कारण ज्या देशाचं चलन प्रत्यक्ष रस्त्यात येत असतं, चलन होत असतं, त्या देशाला कधीही मरण नाही। पण हा उत्साह आहे, म्हणजे फुलांच्या माळा असो, रंगबिरंगी रोषणाई असो, मिठाई असो, कपडे असो, किंवा लहान सहान गोष्टी फेरीवाल्याकडनं घेण्यासाठी लगबग असो, आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतंय कुटुंब लहान थोरापासून। आपल्याला माहिती, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला जर का आनंद कोणता वाटत असेल तर तो दिवाळी या सणाचा, आणखीन दिवाळीचा आनंद घेण्यासाठी म्हणून प्रत्येक जण वर्षभर अनेक वेगळ्या प्रकारचा हे करत असतो। आता आपल्याला माहिती आहे की जसं तू बोललास की रविवार यंदाचा आहे आणि हा रविवार या आठवड्याचा शेवटचा, कारण लगेचच आपल्याला दिवाळीचं स्वागत करायचं आहे, त्यामुळे ही जी गर्दी आहे ही गर्दीच दाखवते की कशा प्रकारे दिवाळीचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सुद्धा मोठ्या उत्साहात मार्केटमध्ये उतरले, तोबा गर्दी करून खरेदी करण्याकडे कल देत आहे। बिलीन प्रशांत, ही खरेदीची झुंबड बघून खरंच उत्साह वाटतो। राहिलेली तुझी किंवा माझी खरेदी आपण पुढच्या काही दिवसात उरकू, कारण तुझ्यासारखे अनेक प्रतिनिधी आपले कार्यालयात किंवा विविध ठिकाणी कामं करतायत, पण पुढच्या रविवारी बरोबर दिवाळीचा पहिला दिवस आहे, आत्तापासूनच हा दिव्यांचा उत्सव सुरू झाला आहे, तुलाही शुभेच्छा। आणि या गर्दीमुळे आपल्यातही एक वेगळा उत्साह, चैतन्य प्रेक्षकांमध्ये निश्चित निर्माण झाला असेल। प्रशांत धन्यवाद। आणखीन एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात मुनावळेला भेट दिली आहे। यावेळेला त्यांनी कोयना धरणात होत असलेल्या जलपर्यटन केंद्राची पाहणी केली। महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं जलपर्यटन केंद्र असून यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। त्यासोबतच मासेमारी करता वनविभागाचे नियम इथे काहीसे शिथिल केले जातील असंही त्यांनी म्हटलंय। इथे स्कूबा डायविंग होईल, वॉटर स्पोर्ट होईल, त्याचबरोबर